खासदार संजय पाटील यांच्या बंगल्याबाहेर स्वाभिमानीने आंदोलन केलेलं आहे. ऊस बिलाचं शेतकऱ्यांचे दिलेले धनादेश न वटल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे. संजय पाटील यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्याला पोलिसांनी मात्र रोखलेलं आहे. तुम्ही आपण ही दृश्य पाहतोय, सांगलीतल्या तासगावातली ही दृश्य आहेत. खासदार संजय पाटील यांच्या बंगल्याबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन करण्याचं कारण म्हणजे ऊस बिलाचे शेतकऱ्यांना दिलेले जे धनादेश होते ते न वटल्यानं शेतकरी संघटना स्वाभिमानी जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि खासदारांच्या घराबाहेर त्यांनी हे आंदोलन केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.